तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी जो गणित भाग 2 किंवा त्याला आपण भूमिती असं म्हणतो, तर त्याच्यामधील सराव संच 5.4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत, प्रश्न 1, 2, 3. तर ते तीनही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे. एक चौकोन दिलेला आहे आय जे के एल, त्याच्यामध्ये आय जे समांतर आहे के एल ला, आय बरोबर 108 अंश, के बरोबर 153. तर आय व के यांची मापे किती ते शोधून काढायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर त्याची आकृती आधी आपण काढूया. अशा पद्धतीनं आकृती काढली तर तुम्हाला ते आणखीन व्यवस्थित समजणार आहे. म्हणजे बघा, आपण लिहिलं इथे आय जे के एल. तर आय जे के एल मध्ये आय जे कुणाला समांतर आहे, बघा के एल ला. तर ह्या दोन बाजूनी एकमेकाला समांतर दाखवले. समांतर म्हणजे एकदम सरळ, की ज्या एकमेकाला छेदत नाही. या दोन्ही तिरक्या दाखवलेत, कारण का त्या समांतर आहेतच याची काही खात्री नाही. त्यामुळे आय जे समांतर एल के अशा पद्धतीने आहे, ज्याच्यामध्ये तुमचा आय जो आहे तो 108 अंश आहे आणि के जो आहे तो 53 अंश आहे. तर मग राहिलेली जी जे आणि एल ची मापं आहेत, जे आणि एल, ती तुम्हाला शोधायची आहे. तर बघा सुरुवातीला काय म्हणायचं, तर जी दिलेली माहिती आहे ती आधी आपण लिहून घेऊया. आय जे के एल मध्ये काय समांतर दिलेलं आहे, बघा आय जे समांतर के एल. तर हे दिलेलं आहे, त्यामुळे काय म्हणा, पक्ष म्हणा. पक्ष म्हणजे जी माहिती आपल्याला प्रश्नात दिलेली असते त्याला पक्ष म्हणायचं. असं जर असेल तर लक्षात ठेवा की समजा दोन रेषा समांतर आहेत, दोन रेषा अशा प्रकारे समांतर आहेत. तर इथे मी जरा दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. अशा दोन रेषा समजा समांतर आहेत आणि समजा त्यांना एखाद्या छेदिकेनं छेदलं. आता हे इथलीच नावं घेऊया आय जे आणि समजा के एल, हे एकमेकाला समांतर आहेत. तर त्यांना जर एखाद्या छेदिकेनं छेदलं तर इथले सॉरी इथला कोण हा म्हणजे हा कोण आहे आणि इकडचा कोण आहे, हे अंतर कोण, जसं की इथं आय आहे आणि इथं डीएल आहे, तर हे अंतर कोण काय असतात, तर पूरक असतात. म्हणजे त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. म्हणजे थोडक्यात काय, तर कोण आय अधिक कोण एल यांची बेरीज किती असणार आहे, 180. त्याला कारण द्यायचं अंतर कोण प्रमेय, किंवा नुसतं अंतर कोण म्हटलं तरी चालेल. मागच्या सत्रामध्ये आपण अंतर कोण प्रमेय शिकलाय, रेषा समांतर असतील तर अंतर कोणांच्या मापांची बेरीज 180 असते किंवा ते पूरक असतात. मग आता त्यातली आय ची किंमत किती दिलेली आहे सांगा, 108 अंश अधिक एल बरोबर 180. आता जर का तुम्हाला कोण एल शोधायचा असेल तर 180 आधी आहेत तसे लिहा. 108 इकडे 180 कडे जाऊन काय होणार आहे, वजा होणार आहे. तर कोण एल बरोबर 180 मधून तुम्ही जर 108 वजा केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 72 अंश. म्हणजे कोण एल बरोबर किती अंश येणार आहे रे, 72. आता त्याचप्रमाणे इकडचे सुद्धा बघा. समजा इकडं अशा एका छेदिकेनं छेदलं तर इथल्या सुद्धा जे आणि के च्या कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे, 180. म्हणजे हा जे आणि इथला के यांची सुद्धा बेरीज किती असणार आहे, 180. म्हणजे कोण जे अधिक कोण के बरोबर 180 अंश. सेम कारण लिहायचं अंतर कोण प्रमेय, रेषा समांतर असतील तर अंतर कोणांच्या मापांची बेरीज 180. आता त्यातला कुठला दिलेला आहे, बघा जे अधिक के ची किंमत किती आहे सांगा, तर 53 बरोबर 180. आता जर तुम्हाला जे हवा असेल तर बघा आधी 180 लिहा, हे अधिक 53 अंश इकडे पलीकडे जाऊन काय होतो, हवं तरी त्याला 53 अंश, 180 अंश सुद्धा लिहू शकता. मग 180 मधून किती वजा करायचे, 53. म्हणजे कोण जे बरोबर, आता आपण हे रफली बघा, कच्चं बघा की 180 मधून 53 वजा केले तर 7, त्याचे 10 झाले, 10तून 3 गेले 7, 7 मधून 5 गेले 2 आणि 1, 127 अंश. फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहिलेलं 127 अंश. ही माहिती काही लिहायची गरज नाही. हा,
उत्तरामध्ये, फक्त ही वजाबाकी कशी यावी ते करण्यासाठी, जे 180 मधून 53 गेले 127 अंश. आता शेवटी तुम्ही उत्तर लिहायची सवय ठेवायची आहे. कुठले कुठले कोण तुम्हाला विचारले होते, तर कोण जे पहिल्यांदा विचारला तो 127 अंश, आणि त्याच्या आधी आपण हा यल काढला तर कोण यल बरोबर किती आलेला आहे, 72 अंश. ही उत्तरं सुद्धा काय करायचे, परत एकदा लिहायचे आणि त्याला चौकट करा. तर अशा प्रकारे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. चौकोन ए बी सी डी मध्ये बाजू बी सी समांतर ए डी, ए बी एकरूप बी सी आहे. जर कोण ए चं माप 72 अंश असेल तर त्या चौकोनामध्ये कोण बी आणि डी ची माप काय करायचे, ठरवायचे किंवा शोधायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तर त्याच्यामध्ये एक चौकोन असा काढावा लागेल. नावं देताना थोडीशी काळजी काय घ्यायची आहे, तर बघा काय नाव दिलेलं आहे, तर बी सी एकरूप आहे कुणाला, ए डी ला. आता कोण ए हा 72 अंश आहे ही माहिती एक लिहिली. आता बघा नावं कशी लिहिणार आहे मी, ए बी सी डी. तर बघा ए डी समांतर बी सी किंवा बी सी समांतर ए डी हे इथं मॅच होतं. आता हे मिळाल्यानंतर तुम्ही काय करायचं, या बी पासून इथे लंब टाकायचा, समजा याला पी म्हटलं, तसंच इकडे पण एक लंब टाकायचा, याला क्यू म्हणा. तर काय करायचं, उत्तरामध्ये सुरुवातीला आपण असं म्हणूया की बीपी लंब आहे हे सांगायचं कोणाला, एडीला, म्हणजे खाली जो एडी आहे त्याच्यावर बीपी लंब काढला. आणि इकडे क्यूसी सुद्धा कोणाला लंब काढायचा, एडीला. म्हणजे हे दोन्ही इथं 90 अंश काढलेले आहेत, इकडे सुद्धा हा 90 अंश ही आपण रचना केलेली आहे. आता जर का याच्यामध्ये बघितलं, दिलेली माहिती बी सी समांतर ए डी हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे, त्याला म्हणायचं पक्ष प्रश्नामध्ये दिला असेल तर. आता बघा मगाशच्या सारखं इथला कोण बी आणि इकडचा ए हे कसले आहेत, बी आणि ए हे रेषा समांतर असतील तर दोन समांतर रेषांमधले अंतर कोण आहेत. जसं की मगाशी मागच्या वेळी दाखवलं, समजा अशा दोन रेषा समांतर आहेत तर त्याच्यामधले हे दोन कसले कोण आहेत, आंतरकोन. आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180. हा तर आता इथे बघायच्या पुढचा भाग लिहिताना, कोण ए अधिक बी यांची बेरीज येणार आहे 180, आणि याला कसला म्हणायचा, आंतरकोन प्रमेय. मग आता कोण ए किती अंश आहे, तर 72 अंश आहे. आणि कोण बी आपल्याला काय करायचं, शोधायचं, बरोबर 180. मग आता कोण बी बरोबर 180 मधून किती वजा करायचे, तर 72 वजा करायचे. म्हणजे कोण बी बरोबर, बघा कोण बी जर आपल्याला पाहिजे असेल तर तो किती येणार आहे सांगा, 108 अंश हे त्याचं अचूक उत्तर येणार. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, हा अधिक 72 इकडे पलीकडे येऊन काय झाला, वजा. 180 मधून 72 वजा केले तर ते 108 अंश आले. म्हणजे पहिला जो बी शोध आहे तो भाग आपला झालेला आहे. आता पुढच्या वेळी बघा, इथे ह्या आकृतीतले दोन त्रिकोण आपल्याला घ्यायचे. तर बघा ते दोन त्रिकोण कुठले निवडणार आहे मी, तर असा एक त्रिकोण आहे बघा इकडं नाव आकृतीमध्ये, ए पी वरती बी आहे, हा इकडे सुद्धा 90 अंश, म्हणजे ए पी बी हा 90 आहे, इकडे पलीकडे पण 90 असणार, इथे हा 72 अंश आहे. आणि इकडचा घ्यायचा आहे आपल्याला, इकडचा त्रिकोण हा सुद्धा 90 अंश, सी क्यू डी, सी क्यू डी 90 अंश दोन्हीकडे असतो, इकडे असेल तर इकडे पण 90 अंशच येणार आहे. त्यामुळे हे दोन त्रिकोण घ्यायचे, आणि या दोन त्रिकोणामध्ये आता बघा, म्हणजे वरच्याच आकृतीतले हे दोन त्रिकोण घेतले, तर यांची नावं लिहूया, त्रिकोण ए पी बी व त्रिकोण डी क्यू सॉरी डी क्यू सी मध्ये. ह्या दोन त्रिकोणांमध्ये बघा, आणि हे आपल्याला प्रश्नात दिलंय की हे दोन्ही एकरूप आहेत. इथे जर तुम्ही बघितलं प्रश्नामध्ये, ए बी एकरूप बी सी, त्यामुळे ए बी ला एकरूप कोण येणार, डी सी. मग तेच खाली घेऊया इथं, ए बी ला एकरूप डी सी. आता बघा या दोन त्रिकोणांमध्ये कोण पी बरोबर कोण क्यू प्रत्येकी 90 अंश, आपण अशी रचनाच केलेली आहे, बरोबर. आपण लंब काढलेत सुरुवातीला,
त्याच्यानंतर बघा, लंब काढल्यानंतर 90° दुसरं इथे जर आकृतीमध्ये बघितलं आपण तर ह्या दोन्ही समांतर रेषा आहेत, BC समांतर AD, आणि त्याच्यामध्ये ह्या काढलेल्या दोन लंब रेषा आहेत. म्हणजे बघा, BC समांतर कोणाला आहे? खालच्या AD ला, बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे दोन लंब काढलेले आहेत, कुठले कुठले? BP आणि CK. तर हे दोन्ही पण समान येणार आहेत. म्हणजे बघा, BP एकरूप CQ, समांतर रेषांमधील लंब एकरूप. बघा, दोन समांतर रेषांच्या मध्ये जर तुम्ही 90° लंब काढले तर ते काय असतात? एकरूप असतात. त्यामुळे BP ला एकरूप कोणाला? CP आला. आणि प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेला आहे AB ला एकरूप कोण? बघा, हा AB ला एकरूप इकडचा CD किंवा DC पक्ष हे प्रश्नामध्ये दिलेला आहे. हवं तर बघा, AB ला एकरूप कोण? CD. म्हणजे बघा, तर हे दोन त्रिकोण म्हणजे कुठले कुठले? त्रिकोण APB एकरूप त्रिकोण DQC. कुठला त्रिकोण? DQC. कुठल्या कसोटीनुसार? कर्ण भुजा कसोटी. कर्ण भुजा कसोटी का म्हटलं? तर बघा, दोघांमध्ये 90° आहे म्हणजे काटकोन, दोघांचे कर्ण एकरूप आहेत. बघा, म्हणजे इकडचा एकरूप कर्ण AB, इकडचा एकरूप कर्ण CD, आणि एक भुजा एकरूप आहे. कुठली? ही आत्ता दाखवलेली BP ला एकरूप CQ. म्हणजे कर्णभुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप. म्हणजे इकडच्या A ला एकरूप कोण येणार आहे सांगा? D. म्हणजे कोण A बरोबर कोण किंवा कोण A एकरूप D, याला म्हणायचं संगत कोण. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत कोण सुद्धा एकरूप असतात. मग A 72 आहे तर D पण किती येणार? 72°. कारण का A सुद्धा किती आहे? 72, हे प्रश्नात दिलेलं आहे. तर D सुद्धा किती असणार आहे? 72. म्हणून उत्तर परत एकदा लिहूया आपण. उत्तर बघा, याच्यामध्ये कोण B तुम्ही शोधलेला आहे 108° आणि कोण D आता शोधलेला आहे 72. तर ही दोन्ही उत्तरं काय करायचे? परत एकदा अंतिम उत्तर म्हणून लिहायचं. ओके, आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा, आकृतीमध्ये जो चौकोन दिलेला आहे ABCD, तर त्याच्यामध्ये बाजू BC लहान आहे AD पेक्षा, आणि बाजू BC आणि AD समांतर आहे. जर BA एकरूप CD असं असेल तर कोण ABC एकरूप कोण DCB हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी काय करायचं? तर ह्या आकृतीमध्ये हे फक्त दोन लंब काढून घ्यायचे. तर BP लंब AD आणि हा CQ लंब AD, तर इकडे सुद्धा तो 90° असणार आहे. तर ही आकृती आधी काढून घ्यायची. तर ही आकृती काढून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? तर हे दोन त्रिकोण घेणार आहोत. म्हणजे त्रिकोण ए पी बी व त्रिकोण DQC. या दोन त्रिकोणांमध्ये जर आपण बघितलं तर कोण P आणि कोण Q हे दोन्ही 90° आहेत. म्हणजे मध्ये असलेल्या या दोन त्रिकोणांमध्ये कोण P बरोबर कोण Q लंब टाकल्यामुळे प्रत्येकी किती अंश असणार आहेत? 90°. तसंच बघा, BC समांतर आहे. BC कोणाला समांतर आहे? तर इकडं खाली AD ला समांतर आहे, आणि त्याच्यामध्ये हे दोन लंब काढले. तर समांतर रेषांमध्ये काढलेले लंब काय असतात? एकरूप असतात. त्यामुळे BC एकरूप QC, समांतर रेषांमधील लंब एकरूप. जे रेषा समांतर असतील तर त्याच्यामधील लंब हे काय असतात? एकरूप असतात. त्याच्यानंतर AB ला
एक रूप येणार आहे सी डी. तर हे प्रश्नामध्ये दिलेलंच आहे, ए बी ला एक रूप कोण आहे सी डी, तर त्याला म्हणायचं पक्ष. किंवा डी सी असं म्हटलं असेल इथं प्रश्नामध्ये, म्हटलं बघा बी ए ला एक रूप सी डी, म्हणजेच ए बी ला एक रूप कोण सी डी, तर हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर बघा हे दोन त्रिकोण म्हणजे ए पी बी एक रूप होणार आहे कुणाला, तर डी क्यू सी ला, त्रिकोण डी क्यू सी. तर कुठल्या कसोटीनुसार? मगाच सारखंच प्रश्न क्रमांक दोन सारखंच, कर्णभुजा कसोटीनुसार. मग कर्णभुजा कसोटीनुसार जर दोन त्रिकोण एकरूप झाले, तर बघा इकडचा कोण मी ए घेतला तर इकडचा कोण येणार आहे डी, म्हणजे कोण ए एकरूप कोण डी, याला म्हणायचं एकरूप त्रिकोणांमधील संगत कोण. किंवा शॉर्ट मध्ये नुसतं संगत कोण लिहिलं तरी चालेल, म्हणजे ए ला एकरूप डी, तर याला क्रमांक एक देऊया. आता आपल्याला प्रश्नामध्ये हे दिलेलं आहे बी सी समांतर आहे कुणाला ए डी ला. जसं की मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं, जर रेषा समांतर असतील तर त्याच्यातील अंतर कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180, म्हणजे कोण ए अधिक कोण बी यांची बेरीज येणार आहे 180. बघा दोन रेषा इथे मी दाखवतो, अशा ए डी आहे आणि बी सी, तर हे दोन रेषा समांतर आहेत, तर त्याच्यातील अंतर कोणांच्या मापांची बेरीज, म्हणजे ए अधिक बी यांची बेरीज आणि सी अधिक डी यांची बेरीज किती असणार आहे 180. म्हणजे कोण सी अधिक सॉरी कोण सी अधिक कोण डी यांची सुद्धा बेरीज किती असणार आहे 180. या दोघांसाठी कारण काय? तर आंतरकोन प्रमेय, आंतरकोन प्रमेयानुसार कोण ए अधिक बी 180, कोण सी अधिक डी सुद्धा 180. मग दोघं पण 180 असतील तर कोण ए अधिक बी सुद्धा 180 आहे आणि कोण सी अधिक डी सुद्धा किती आहे 180, म्हणजे दोघं पण समान असणार. मग आता बघा एक मध्ये काय म्हटलं, याला आपण म्हणूया दोन म्हणे वरच्या याच्यावर आलं, कारण हाही 180 आहे, हेही दोघांची बेरीज 180, म्हणजे दोघं समान झाले. आता बघा कोण ए आणि डी समान आहेत, म्हणजे समजा इकडे 70° तर इकडे पण किती 70°, म्हणजे कोण ए आणि डी समान असतील तर ते एकमेकाला काय होतील कॅन्सल, म्हणजे राहिले कोण फक्त कोण बी बरोबर कोण सी. आता कोण बी चं नाव मी कसं लिहू शकतो, तर फक्त बी महिन्याऐवजी ए बी सी असं तीन अक्षरात घेऊ शकतो, कोण ए बी सी एकरूप किंवा समान, समानलाच आपण एकरूप म्हणतो. आणि सीचं नाव काय बघा, नुसतं सी म्हणण्याऐवजी डी सी बी, डी सी बी, आणि हेच तर आपल्याला काय करायचं होतं दाखवायचं होतं. तर अशा प्रकारे ए आणि डी समान असल्यामुळे काढले आणि दोन्ही पण काय आले इथं एकरूप आले आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. तर अशा प्रकारे हा 5.4 जो आहे तो तुमचा इथं पूर्ण होतो. इतरही सराव संच आपण बनवलेले आहेत, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.